महापुराचा फटका बसतोय आणि अनेक रुग्णालयांमधल्या रुग्णांना आता बोटीतून आणलं जात आहे. अनेक रुग्णांना या महापुराच्या पाण्याचा फटका बसतोय, पण त्यातल्या त्यात सगळ्यात प्राधान्य दिलं जात आहे ते या रुग्णांना वाचवण्यासाठी. आणि त्यामुळे अक्षरशः अंगावर काटा आणणारी अशी ही रेस्क्यू ऑपरेशन्स आपण बघतोय. जीवावर उदार होऊन स्वतःचा जीव टांगण्याला लावून हे रुग्णां जे गंभीर रुग्ण आहेत किंवा ज्यांना तातडीनं उपचारांची गरज आहे अशा रुग्णांची आधी सुटका केली जाते. या महापुरातून काही कुटुंबांची सुद्धा अशाच प्रकारे सुटका करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि त्याचा फटका बऱ्याचशा रुग्णालयांना देखील बसलाय. कोल्हापूर शहरातल्या सखल भागात पाणी आलेलं आहे. मी सध्याचं हे चित्र तुम्हाला दाखवतो, ही दृश्य आहेत नागाळा पार्क परिसरातली. आपण पाहतो या समोरच्या बोटीत हे सगळे पेशंट्स आहेत आणि त्या सगळ्या पेशंट्सना आता हलवलं जात आहे, पुराच्या पाण्यातनं आणलं जात आहे. आपण पाहतो ही अशा पद्धतीनं ही बोट, या बोटीमध्ये हे सगळे पेशंट्स आहेत आणि अनेक हॉस्पिटल्स नागाळा पार्कातल्या या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं त्या सगळ्या पेशंट्सची सुटका केली जाते. त्यामध्ये अनेक वेळा कोविड पेशंट्स देखील आहेत. आत्ताही आपण पाहतोय ऑक्सिजन सिलेंडरवर एक आजी आहेत, त्या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील आता बाहेर काढलं जात आहे. दुसरीकडे पलीकडे एक बोट आपल्या आपण पाहतोय, त्या बोटीमधून इतर नागरिकांची सुटका केली आहे नागाळा पार्क परिसरात राहणाऱ्या. पण आत्ता पाहतोय आपण ही प्लास्टिकची छोटी एक बोट आहे, त्या बोटीमधून सगळ्या त्या पेशंट्सना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. मागं जर आपण नजर टाकली तर बऱ्याचशा भागामध्ये अशा पद्धतीनं पुराचं पाणी जे आहे ते घुसलेलं आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने हे सिलेंडर्स आणि बाजूला ही आजी आहे, त्या आजीना अक्षरशः उचलून धरलेलं आहे आपण पाहतोय हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी. आणि अशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे. अनेक पेशंट्स हे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये अडकले, त्यांची सगळी सुटका करण्याचं जे काम आहे ते जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन आणि हॉस्पिटलचं प्रशासन त्यांच्या वतीनं सुरू आहे. आपण पाहतोय दुसऱ्या एका आजींना आता घेऊन जात आहेत, परत आता ही बोट निघालेली आहे आणखी पुढच्या पेशंट्सला आणण्यासाठी. अशा पद्धतीचं हे रेस्क्यू ऑपरेशन कोल्हापूरमध्ये केलं जात आहे. 2019 साली ज्यावेळा महापूर आला होता त्यावेळा देखील हीच परिस्थिती होती आणि यंदा देखील ही परिस्थिती अशीच पाहायला मिळते. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. महापुराचं संकट तर आलंय, पण आता यातून शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या प्रतिनिधींच्या मार्फत पोहोचवत राहतोय. महापुराचा सगळ्यात मोठा तडाखा बसलाय तो चिपळूणला. या महापुरामध्ये नागरिकांचं तिथल्या रहिवाशांचं प्रचंड नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या बुडाल्यात आणि आता पुराचं पाणी ओसरल्यानंतर या पुरानं किती नुकसान केलंय त्याची दाहकता दिसून येते. अनेक गाड्या रस्त्यावर ह्या अशा अस्ताव्यस्त पडलेल्या पाहायला मिळतात. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. चिपळूणच्या खेरडी या गावामध्ये काल तब्बल 15 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं, त्यामुळे दुचाकींसह 4 चाकींचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय. रात्रीमधून पाऊस कमी झाला, पाणी काही प्रमाणात ओसरलं आणि काय नेमकी आता तिथली परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. चिपळूणच्या अलीकडे 4 किलोमीटर खेरडी नावाचं गाव आहे. काल इथं पूर्ण पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलेलं होतं. आपण गाड्यांची अवस्था पाहतोय काय झाली आहे. इथं साधारण 15 फुटांपर्यंत पाणी होतं. इथले स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण, किती पाणी होतं काल इथं, पाणी किती होतं काल? हे वरपर्यंत रे, ते बघा वरती गेलंय सगळं पाणी. ते बघा ती लाईन वगैरे आहे ना, ते तिकडे या. 15 फुटाच्या वरती पाणी जे ते गेलेलं होतं. आपण गाडीची अवस्था पाहतोय काय झालं. गाड्या अक्षरशः तरंगलेल्या आहेत एकमेकांवर. या गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या. वरती राहणारे नागरिक जे आहेत ते सुरक्षित राहिले, मात्र खालच्या मजल्यावरची दुकानं जी आहेत जवळपास 15 फुटांपर्यंत पाणी जे ते इथं भरलेलं होतं. रात्रीतून पाऊस कमी झाल्यामुळे हे पाणी ओसरलंय. आपण पाण्याचा मार्ग जो आहे तो पाहू शकतो वरती. इथपर्यंत साधारण या परिसरामध्ये 2 किलोमीटरच्या या हीच परिस्थिती जी आहे ती कायम होती. इथं सगळ्या दुकानांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. अनेक गाड्या ज्या आहेत ते या पाण्यानं वाहून एकमेकांवरती चढून बसलेल्या आपण पाहतोय. आता सकाळच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर हा रस्ता जो आहे तो खुला झालाय, मात्र चिपळूणच्या अलीकडे जवळपास 2 किलोमीटरला रस्ता जो आहे तो बंद होतोय. आपण आणखी परिस्थिती जी आहे ती पाहूया. या मुख्य रस्ता आहे हा चिपळूणला जाणारा, त्याच्या अलीकडे 4 किलोमीटरवर खेरडी हे गाव आहे आणि या गावाची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय. वाहनांची अत्यंत दुर्दशा जी आहे ती झालेली आहे. काल साधारण 15 फुटांपर्यंत पाणी जे ते भरलेलं होतं. या गाळ्यांमध्ये आपल्याला अंदाज येऊ शकतो पाणी जे ते किती वरती गेलेलं होतं. इथं पूर्ण गाड्या ज्या आहेत या पाण्याखाली बुडालेल्या होत्या. या
रस्त्यावर लावलेल्या गाड्या ज्या आहेत त्या तरंगून इथं आल्यात. ही परिस्थिती आपण पाहतोय. दुचाकी, अनेक दुचाकी ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत. ही परिस्थिती आहे चारचाकी गाड्यांची. मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. सुदैवानं जीवितहानीची अजून माहिती जी आहे ती मिळालेली नाही. अजून जीवितहानी जी आहे, किती जीवितहानी झाली आहे किंवा नाही झालेली याबाबतची माहिती जी आहे ती मिळालेली नाही. काल चिपळूणला येणारे सगळे रस्ते जे आहेत, अगदी कुंभार्ली घाटसुद्धा पाणी भरल्यामुळं बंद झालेला होता. NDRFच्या गाड्या असतील किंवा इंडियन नेव्हीच्या गाड्या असतील त्यांनाही मोठी वाट जी आहे ती पाहावी लागलेली होती. तिथं त्यांनाही येता आलं नाही. आणि ही एकूण सगळी विदारक स्थिती जी आहे ती आपण पाहतोय. मुख्य बाजारपेठेमध्ये आपण आहोत खिर्डीच्या. मोठी ग्रामपंचायत आहे ही. इथं सगळीकडं पहिल्या मजल्यापर्यंत साधारण पाणी जे ते भरलेलं होतं. व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जे गाळे रस्त्यावरती होते इथं या सगळ्या गाळ्यांमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं. आणि आता सगळीकडं चिखलाचं साम्राज्य जे ते दिसून येते. सकाळी पाणी अत्यंत वेगानं उसरलं. रात्री पावसानं काही अंशी उसंत घेतलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून इथं पाणी जे आहे ते कमी झालं. लाईट नाही आहे, मोबाईलला नेटवर्क नाही आहे, सगळी टॉवर्स जी आहेत ती ठप्प झालेली आहे. नागरिकांनी रेस्क्यू त्यांच्या मदतीनं त्यांच्या ताकदीवर करायचा प्रयत्न केला. याचं कारण काल संध्याकाळपर्यंत कुठलीच मदत जी आहे ती येऊ शकत नव्हती इथं. आणि स्थानिकांनी प्रयत्न करून जे अडकलेले असतील किंवा फसलेले होते त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. अत्यंत वाईट परिस्थिती जी आहे ती होती. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा ज्या आहेत त्या पुरेपूर प्रयत्न करत होत्या. मात्र निसर्गापुढे कुणाचंही काही चालत नव्हतं. NDRF असेल, SDRF असेल, इंडियन नेव्ही असेल, या सगळ्या टीम ज्या आहेत त्या रेस्क्यू करण्यासाठी काल रात्री अगदी मुंबईपासून पुण्यापासून टीम्स ज्या आहेत त्या निघालेल्या होत्या. मात्र या टीम्सला इथं पोहोचता आलं नाही. पाणी ओसरल्यानंतर आता इथल्या स्थानिक नागरिकांनी जे नुकसान झालंय त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय. एकच गोष्ट आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. अनेकांचे आयुष्यभर उभे केलेले संसार जे आहेत किंवा मालमत्ता जी आहे ती या कालच्या पावसानं पुरानं पूर्णतः नष्ट करून टाकलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, News 18 लोकमत. आणि काडी काडी जमवून उभे केलेले संसार अक्षरशः या पाण्यात वाहून गेलेत. चिपळूण बाजारपेठेतली काय परिस्थिती आहे बघूया. चिपळूण बाजारपेठेत आज सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसून आलंय. अगदी सकाळपासून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानं लोकांना दिलासा मिळालाय. पण घरांचं, दुचाकी, चारचाकी तसंच बाजारपेठेतल्या अन्य साहित्याचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय. आणि याबद्दलच इथून आणखी माहिती दिली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. चिपळूण बाजारपेठेच्या आसपास असलेल्या घरांची ही परिस्थिती आहे. काल इथं साधारण 10 ते 15 फूट पाणी भरलेलं होतं. अनेक जनावरं जी आहेत ती मरून पडलेली आहेत. कारण काल त्यांना पाणी अचानक भरल्यानंतर त्यांना सोडता आलेलं नाही. इथं काही म्हशी ज्या आहेत त्या तारेवरती लटकून पडलेल्या आहेत. परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर. साधारण 7 ते 8 फूट पाणी खालच्या घरांमध्ये होतं. त्यामुळे ज्यांची दुमजली घरं आहेत त्यांना वरच्या मजल्यावरती जाऊन आपला जीव किमान वाचवता आला. सुदैवानं आज सकाळपासून पावसानं उघडीप घेतल्यानंतर सकाळी तासाभरातच पाणी जे आहे ते अत्यंत वेगानं ओसरलंय. पहाटेच्या सुमारास पाणी ओसरायला सुरुवात झालेली होती आणि पाऊस जसा थांबला तसं वेगानं पाणी जे आहे ते ओसरल्यामुळं आता नागरिकांना बाहेर पडता येणं शक्य झालंय, जे अडकून पडलेले होते. मात्र काही ठिकाणी पाणी जे आहे ते अजून सखल भागांमध्ये भरून राहिलेलं आहे. सुमारे 1 ते 2 फूट पाणी जे आहे ते अजूनही इथं भरलेलं आहे. आणि इथल्या नागरिकांची परिस्थिती जी आहे ती मालमत्तेचं नुकसान पाहून अत्यंत हवालदिल अशा स्वरूपाची झालेली आहे. काही ठिकाणी घरं पडलेली आहेत. ज्यांची घरं छोटी किंवा कच्ची असतील अशी घरं पडलीत. गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. नव्या गाड्या ज्या आहेत त्या या काल पावसामध्ये अनेक ठिकाणी वाहून गेल्या. दुचाकी किती वाहून गेल्यात त्याबाबतची आकडेवारी जी आहे ती कळू शकत नाही. मात्र सुदैवानं एक गोष्ट म्हणावी लागेल, इतक्या मोठ्या चिपळूणला काल पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला असताना सुद्धा कॅज्युअल्टीज ज्या आहेत त्या अत्यंत कमी झाल्यात असं सांगण्यात येतं. 1 ते 2 ठिकाणी ज्यांचे 1 मजल्याची घरं होती आणि त्यांना बाहेरच पडता आलं नाही अशा ठिकाणी साधारण 1 ते 2 मृत्यू झाले असावे अशी माहिती मिळते. मात्र इतर ठिकाणी जिथं नागरिकांना दुसऱ्या मजल्यावरती सुरक्षित थांबता आलं त्यांनी दम धरला अशा ठिकाणी कुठल्याही कॅज्युअल्टीज झालेल्या नाहीत. पाणी ओसरल्यानंतर आता तातडीनं यंत्रणा जी आहे ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सकाळपासून नागरिक जे आहेत तेही स्वतः बाहेर पडलेत. गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्याकडून खरेदी करायचा प्रयत्न केला जातोय. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पोहोचवण्यात आलेले आहेत. दुधाचे स्टॉल्स आहेत ते खुले करण्यात आलेले होते आणि नागरिकांकडून दुकानांवर सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, News 18 लोकमत, चिपळूण.